भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटक करावी या मागणीसाठी कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसैनिकांची उग्र निदर्शने आज करण्यात आले। यावेळी किरीट सोमय्या यांना राष्ट्रद्रोही घोषित करून शिवसैनिकांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून नंतर दहन केले। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत ही युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा करून त्याचा अपहार केला आहे। या प्रकरणी सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तातडीने अटक करावी। महाराष्ट्र व देशद्रोही असणाऱ्या किरीट सोमय्याला कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोडे मारून त्याच्या पुतळ्याची शिवसैनिकांनी दहन केले। शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय बळीराम अण्णा यादव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रद्रोही देशद्रोही किरीट सोमय्या यांचा जोडे मारो आंदोलन करून निषेध करीत आहोत। या किरीट सोमय्यांनी आपल्या 1971 सालच्या भारत पाक युद्धाच्या विक्रांत जहाजाच्या दुरुस्तीसाठी वरघडी गोळा करून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल केलेला असून त्यांना अटक व्हावी या निषेधार्थ शिवसेना कर्जत तालुक्याच्या वतीने हे जोडे मारो आंदोलन या ठिकाणी होत आहे। भाजपाचे किरीट सोमय्या यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आज रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केली। देशद्रोही किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या घटनेवरून शिवसैनिकांची संतप्त भावना व्यक्त झाली। भाजपचे स्वयंघोषित नेते वैफल्यग्रस्त नेते किरीट सोमय्या यांनी या आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आणि त्यात शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री आणि काही मंत्री टार्गेट करून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून हे सरकार कसं पडन आणि भाजप सत्तेत कसं येईल याच्यामुळे क्रांत नौका वाचवण्यासंदर्भात त्यांनी जी वर्गणी गोळा केली, लाखो करोडो रुपयाची वर्गणी गोळा केली, या वर्गणीचा उपयोग त्यांनी त्यांच्या निवडणुकीसाठी केला आणि म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी म्हणून या इथं कर्जत तालुक्यात आम्ही बळीराम अण्णा यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करतो। तातडीने शासनाने जर पाऊल उचलावं आणि किरीट सोमय्याला अटक करावी अशी मी शासनाला विनंती करतो। किरीट सोमय्या यांनी संपूर्ण देशाचा स्वाभिमान असणाऱ्या विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली पैसे गोळा करून त्या पैशाने खासदारकीची निवडणूक लढवली अशा देशद्रोही सोमय्या यांना तात्काळ अटक करावी। शिवसेनेचे मुख्यमंत्री व मंत्री यांच्यावर खोटे आरोप करून व ईडीचा दबाव आणून राज्य सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे। किरीट सोमय्या हे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात आहेत, परंतु आता ते देशाच्या विरोधात देखील असल्याचे विक्रांत युद्धनौकेच्या पैशाच्या गैरव्यवहारात दिसून आले आहे। त्यामुळे अशा देशद्रोही सोमय्याचा शिवसैनिकांनी जोडे मारून निषेध केला आहे। विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली किरीट आणि नील सोमय्या यांनी पैसे गोळा करून स्वतःच्या तिजोरीत भरून ठेवले अशा सोमय्या यांना तात्काळ अटक करून कायमस्वरूपी जेलमध्ये ठेवावे। किरीट सोमय्या यांनी INS नौका ही वाचवण्यासाठी किरीट सोमय्या व त्याच्या पुत्राने नील सोमय्या यांनी जो निधी गोळा केला, वर्गणी गोळा करून ही आपल्या घरच्या तिजोरीत टाकली, ही हा निधी त्यांनी कोणत्याही चांगल्या कामाला वापरलेला नाही। त्यांची पहिली चौकशी ईडी मार्फत पहिली मोठी चौकशी व्हा व नाही तर CBI लावून यांची चौकशी व्हावं आणि यांना अटक करून आत टाकावा किंवा तडीपार करून टाकावा अशी सगळ्या शिवसेना आणि शिवसैनिकांची इच्छा आहे। DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब